दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। एकीकडे देशभरातील रस्ते समृद्धी महामार्गामुळे चर्चेचा विषय असतानाच दुसरीकडे मात्र रस्ते अपघातांमुळे राज्यभरात गेल्या काही दिवसापासून खरब उडाली आहे। असाच एक अपघात रात्रीच्या सुमारास नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा विसरवाडी दरम्यान असलेल्या वडदा गावाजवळ घडला आहे। या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून तीन जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी राज्य महामार्गावर असलेल्या वडदा गावाजवळ गुरे घेऊन जाणारे पिकअप वाहन आणि भंगाराचे सामान घेऊन जाणारे आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक होऊन हा अपघात झालाय। हा अपघात इतका भीषण होता की यात पिकअप वाहनाचे जवळपास 3 ते 4 तुकडे झाले। दरम्यान या पिकअप वाहनांमध्ये गुरं हातपाय आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने पिकअप वाहनातून गुरांची तस्करी केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या अपघातात 2 गाय देखील मृत्यूमुखी पडल्या असून अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेला पाचारण करत जखमींना नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले आहे। दरम्यान या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। तर अवैधरित्या जनावरांची तस्करी करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नंदुरबार।